Oh,
जोरात युद्ध सुरू झाले। पितामह भीष्माचार्याने शेवटचा बाण धनुष्याला जोडला
अंते बाणाने अर्जुन मरणार हे भगवंताला कळतं. भगवंताला आता तुम खाली उतरले आणि हातात सुदर्शन चक्र घेऊन पितामह भीष्माचार्यांवर धावून गेले. पितामह भीष्माचार्यांनी हे पाहिलं, आपला हातातला धनुष्य खाली ठेवला आणि रथातून खाली उतरले आणि देवाला हात करून म्हणाले, देवा तुम्ही तहपुरे प्रतिज्ञा केली होतीस ना, मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, तू तुझी प्रतिज्ञा धुळीस घातवली आहे, आता तुम्हाला खुशाल मारू शकतो. मग भगवंताने माघार घेतली, अर्जुनाचा जीव वाचवला आणि पितामह भीष्माचार्यांचा खरा केला. भीष्मपान केला खरा, भीष्मपान केला आणि माऊलीला म्हणाले, आम्हाला या संसार सागरातून सोडवा, आम्हाला फार दुःख झालं.
या संसारामध्ये तिला एवढं सुख असतं आणि दुःख पर्वत एवढा असतं. सुख पाहता जवा पळे दुःख पर्वत एवढे. एका शेतकऱ्याच्या मागे एक वाघ लागला. तो पळत 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 एका वडाच्या झाडावर बसला. वडाच्या झाडावर बसल्याच्या नंतर ज्या फाटीवर बसला त्या फाटीवर आगी मावळ होत. ते आगी मावळ उठला आणि सर्व अंगाला चावू लागलं. त्याला वाटले आता खाली विहिरीतच उडी टाकावा. ते खाली विहिरीत उडी टाकायला गेला की तिथे एक नागोबा फडी खाडून बसला होता. तो म्हणाला वर आगोबा मध्ये वाघोबा आणि खाली नागोबा. तेवढ्यात मधाच थेंब त्याच्या होठावर पडला. तो म्हणला कितना अच्छा आहे कितना स्वादिष्ट आहे. इतके माशा चावत असतानाही एक मधाचा थेंब पडला तरी तो म्हणला कितना अच्छा आहे कितना स्वादिष्ट आहे. एक ससा होता आणि तो पिंपळाच्या झाडाखाली बसला. पिंपळाच्या झाडाखाली बसल्याच्या नंतर वारा सुटल्याच्या नंतर एक पिंपळाचं पान त्याच्या डोक्यावर पडलं. त्याला वाटलं की आभाळत पडायला लागले की तो पळायला लागला. पळता 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 पुढे एक लांडगा होता. लांडगा म्हणला अरे तसे दादा कमल पळतोय. तसे दादा म्हणाला की आसमान गेला आहे जिने वाले भागो मरने वाले ठेरो. आता त्या कोल्ह्याला कुठं मारा वाटतंय. कोल्हा सुद्धा त्या सशेच्या पुढे पोहू लागला. पळता 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 पुढे एक लांडगा होता. लांडगा म्हणाला की कोल्हा कमल पळतोय. कोल्ह्याला विचारलं कमल पळतोय कोल्हे दादा. ते म्हणला सशाला विचार. ससा म्हणाला आसमान गेला आहे जिने वाले भागो मरने वाले ठेरो. आता त्या कोल्ह्याला कुठं मारा वाटतंय. लांडग्याला कुठं मारा वाटतंय. लांडग सुद्धा त्या कोल्ह्याच्या पुढे पळू लागले. पळता 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 पुढे एक वाघ होता. वाघ म्हणाला अरे लांडग्या कमल पळतोय. लांडगा म्हणाला कोल्ह्याला विचार. कोल्हा म्हणाला सशाला विचार. ससा म्हणाला आसमान गेला आहे जिने वाले भागो मरने वाले ठेरो. आता त्या वाघाला कुठं मारा वाटतंय. वाघ सुद्धा त्या कोल्ह्याच्या पुढे पळू लागला. पळता 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 पुढे दोन गाढवं चरत होते. त्यातलं एक म्हणलं की हे जंगलातले प्राणी मोठेले प्राणी कमल पळताय. तेव्हा ते दुसरा म्हणाला पुढं बघून खा दुसऱ्याच्या उचापट्या करतात म्हणून लोक आपल्याला गाढव म्हणतात. ते म्हणाला म्हणून ती पण कशासाठी पळतंय हे बघावंच लागलं. तो म्हणाला की अरे वाघ दादा कमल पळतायत. वाघ दादा म्हणाला सशाले विचार. ससा म्हणाला आसमान गेला आहे जिने वाले भागो मरने वाले ठेरो. आता त्या गाढवाला कुठं मारा वाटतंय. गाढवं सुद्धा त्या भागाच्या पुढे पळू लागले. पळता 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 ते आता गाढवाचं चलणं काय पळणं काय नीट असतं का. ही तंगडी हिकडं ती तंगडी तिकडं ही तंगडी हिकडं ती तंगडी तिकडं. सगळ्या वाघाचे पाय दुखू लागले. वाघ म्हणाला तसे दादा आता कुठपर्यंत पळायचं. तसे दादा म्हणाला की जोवर आभाळ टेकत नाही तोवर पळायचं. आभाळ काय टेकत नाही आणि यांचं पळणं काय थांबत नाही विठ्ठल. घरी गेला खुटी लाड केला रोज त्यात पाहायचा. असे दोन चार दिवस निघून गेली.
निघून गेले. मग त्याच्या बायको विचार करते की रोज मला चपाती लाटून करतो तर भाजायला हजर व्हायचा, आता घरात बसून काय करताय. मग ती बघण्याकरता गेली तर बाहेरच्या खोलीत बघितलं, आपल्या खोलीत बघितलं तर खोलीला तिथे एक आरसा अडकलेला होता. तिला पण माहित नव्हता हा आरसा आहे म्हणून तिने त्यात पाहिलं की ती हसली की ती सुद्धा हसायची. तिने पत्र घेतला की ती सुद्धा पत्र घ्यायची. तिने डोक्याला हात लावला की ती सुद्धा डोक्याला हात लावायची. तिने गाला हात लावला की ती सुद्धा गाला हात लावायची. ती म्हणाली या सटीमुळे याय नाही वय, आत्ता कळालं. ती सटी होती का? नाही. तो तुझा बाप होता का? नाही. या संसारामध्ये सगळं लटक आहे. लटिका लटिका व्यवहार सर्व हा संसार.
येते ना माहेरा बोलिया ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी माझ्या माहेराला जाईन आणि हा संसार सुखाचा करीन. ते माहेर कोठे आहे तर जंबू या दीपा माझे जंबू या I'm
नाही थोर माणूस म्हणतात की मी माझ्या माहेराला जाईन आणि हा संसार सुखाचा करेल. मग ते साधक म्हणू लागले की तुमचे वडील दरिद्र असले तर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझे वडील दरिद्र नाही, ते इतके श्रीमंत आहेत, इतके श्रीमंत आहे की या जगामध्ये तेवढं कोणी सुद्धा श्रीमंत नाहीत. ते साधक म्हणाले आजच्या श्रीमंत पण चिकाट जर असले तर. आजच्या जगामध्ये खूप माणसं चिकाट असतात. एक ग्रस्त इतका चिकाट इतका चिकाट इतका चिकाट होता की तो चिकाट असल्यामुळे लग्न सुद्धा करीत नव्हता, कारण की बायको कसली मिटिंग कसली नाही ना, त्या सगळ्या धनाची उधळपट्टी करे. मग गावातल्याने हट्ट केला, मग त्याने लग्न केले. लग्न केल्याच्या नंतर बायको घरी आली, ते विचारात पडला बायको कसली बायको कसली बायको कसली बायको कसली. थोडे शेजारचे भजनी मंडळी गावात भजना करता चालले होते, त्याला म्हणले चल चल म्हणल्याच्या नंतर तो गेला. गेल्याच्या नंतर अर्ध्या वाटातूनच त्याला घरची आठवण झाली. ते म्हणला मित्रांनो माझं जरा घरी जरुरी काम आहे, तुम्ही पुढे जा मी मागून येतो. मग तो घरी आला, दारावर थाप टाकली, लगेच त्याच्या बायकोने घर उघडले आणि ती म्हणाली तुम्ही भजना करता गेला होतात ना, परत का आला, तर माझ्याकडून काही काम विसरलं का? ते म्हणाला हा विसरलं. काय विसरलं? तू जर मागा जेव्हा देवाऱ्यामध्ये गोड त्याला तर दिवा लावला का नाही, तर विजवला का नाही हे बघण्याकरता आलो आहे. ते म्हणाला मी इतक्या वेळ आहे इतकी वेळी आहे का, एका हाताने लावला आणि दुसऱ्या हाताने लगेच शिजवला. त्याला जरा बरं वाटलं, लगेच त्याच्या बायकोने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. अहो तुम्ही 2 किलोमीटर गेलात, 2 किलोमीटर आलात, तुम्ही 2 किलोमीटर गेलात, 2 किलोमीटर आलात, माझ्या वडिलांनी तुम्हाला किती भारी बूट घेतले होते, तुम्ही आता गेलात, तुमचे बूट किती झिजले असते. ते म्हणाला मी इतका वेळ आहे का, जगाने मित्र होते म्हणून मागा हात करून नेले आणि आता हे डोक्यावर आणले. जे आपले पायचे पायतानच जमिनीला टिकून देत नाही ते काय काम धर्म करणार विठ्ठल. या दानासाठी लोक प्राण द्यायला सुद्धा तयार असतात. एक पाटील पंढरपूरला गेला, पंढरपूरला गेल्याच्या नंतर चंद्रभागेमध्ये स्नान केले, तडत वाजू देवाला बापा वाचुनी जन्म नाही रे, आई वाचुनी मैया नाही रे, बाबा वाचुनी बोलवण नाही रे. पाटील काळात हरपय, ते म्हणाला माझं पाकिटच खोलीवर राहिलं आहे. मग ते खोलीवर गेले, खोलीवर गेल्याच्या नंतर ते पाटील म्हणाला माझं पाकिटच हरवलंय, हरवलंय म्हणल्याच्या नंतर ते पाटील म्हणाले की कधी तुम्ही माझ्या गावाला आलात ना मग मी तुम्हाला पैसे देईन. माझ्या गावामध्ये एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्याच्या शेजारीच माझं घर आहे. तो पाटील होता चिकाट, मग तेव्हा त्याला वाटलं का ह्याच येतं काहीचं नाही, पण वास्तव सुद्धा चिकाट होता. तो पाटील आला, अजून काही दिवस खेळी मेळी गेले. मग वासुदेव आला, वासुदेव आल्याच्या नंतर मारुतीचे दर्शन घेतले आणि मंदिरामध्येच बसला. ह्या पाटलाचे लक्ष त्या वासुदेवाकडे गेले आणि मग ते लगेच बायकोला सांगितलं की तू रडल्यासारखं नाटक कर, मी मरल्यासारखं नाटक करतो. तिने लगेच रडायला सुरुवात केली. आता होते ना आता कसे गेले, आता होते ना आता कसे गेले. परत वासुदेव त्यापाशी आला, म्हणाला काय पाटली बाई कमन रडताय? ते म्हणाले आता होते ना आताच गेले, आताच पाटील चिंता होते आताच गेले. तेव्हा वासुदेव मला विचार करतोय की आता इतक्या लांबून आलोय तर अंत्यविधी करूनच जावा. मग ताटकी रचली तरी पाटील उठायला काय तयार नाही, परत स्मशानभूमीमध्ये नेले तरी पाटील उठायला काय तयार नाही. मग शेवटी राखेल वचला तरी पाटील काय उठायला तयार नाही. मग वासुदेवाला दया आली, वासुदेव म्हणाला पाटील पैसा सुटला. लगेच पाटील उठला, तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझे वडील तसे नाहीत. मग ते साधक म्हणू लागले की नसत्यांची काळ, पण तुम्हाला त्यांच्या पुढे हात पसरावे लागेल, भीक मागावे लागेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की माझे काय पूर्वीचे सुकृत आहेत, मी त्यांच्या जवळ ते मागेल. ज्ञानेश्वर महाराज आपण कशा तिसऱ्या चरणात असतो. Thank you.
Oh,
हर हर महादेव असा गजर केला. तिथल्या शिपायांना जाग आली. त्यांचे जोरात युद्ध सुरू झाले. तिथला उदयपान नावाचा सरदार होता, त्याला चाहूल लागली. तो तानाजी माळसरे येऊन धावून आला. त्यांचे जोरात युद्ध सुरू झाले. कोणीही कोणाला मागे हटेना. दोघेही शूरवीर होते. दोघेही एकमेकांना वार करीत होते. उदयपानाने तानाजी माळसरे यांच्या ढालीवर वार केला. पण धिप्पाड जातीचे तानाजी माळसरे त्याने माघार घेतली नाही. आपल्या कमरेचा पांच्या हाताला गुंडाळला. त्याच्यावर वार झेलला. परत उदयपानाने त्यांच्या हातावर वार केला. तर धिप्पाड छातीचे तानाजी माळसरे त्याने माघार घेतली नाही. लढतच राहिले. परत उदयपानाने त्यांच्या छातीवर वार केला. छातीवर वार केल्याच्या नंतर तानाजी माळसरे खाली पडले. पावळे आपल्या हातातले खाली छत्र टाकून कड्यान उतरू उतरू लागले. तानाजी माळसरे वर त्यांचे बंधू सुरेजे आले होते. त्याने कड्यावली दोरगड कापून टाकली. कापून टाकल्याच्या नंतर म्हणाले, पावळ्यांना त्याच्या भेड्यासारखे काय पाहताय? अजून काय तुम्हाला धकवणार का राजांना? मरायचं असेल तर कडेन उडी टाकून मारा, आणि लढायचं असेल तर शत्रून तुटून पडा. लगेच त्याची वीरश्री जागी झाली. वीरश्री जागी झाल्याच्या नंतर त्यांचे परत जोरात युद्ध सुरू झाले. तानाजी माळसरे शिवाजी महाराजांना खूप सांगितली होती की आम्ही जर जिंकला तर तिथले गौतम जिंकांचा पिटून देऊ. मग त्यांचा विजय झाला. तिथले गौतम जिंकांचा पिटून दिली. गौतम जिंकांचा शिवाजी महाराजांचे लक्ष कोणाला किल्ल्याकडेच होते. त्याला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सर्व पावले त्यांना भेटले. भेटल्याच्या नंतर मग ते पुढे मागे पाहतात. विठ्ठल विठ्ठल यांच्यामुळे मी आज या गादीवर उभा आहे. जे चांगलं असेल ते माझ्या गुरुवारांचे असेल, जे चुकलं असेल ते माझ्या
बुद्धीचे दोष कळविली तैसे केली कटक कळवाकडे केलीटा देव जाणे ज्ञानेश्वर Thank you.